हॅलो फ्रेंड्स, टिकटॉक मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी प्रीती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एडेश्वरी मंदिरावरती नवमीनिमित्त जो होम हवन करण्यात आला त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. येरमाळा येथील श्री एडेश्वरी देवीच्या मंदिरात सोमवारी अश्विन शुद्ध नवमीनिमित्त होम हवन विधी पार पडला. रविवारी उत्तररात्री सुरू झालेला हा होम हवन विधी पहाटेपर्यंत चालल्यानंतर कोहळ्याची पुनरावृत्ती देण्यात आली. यानंतर येडाई देवीला पुरणपोळीचा व कडकणीचा नैवेद्य दाखवण्यात आला. शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त मंदिरात 9 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. मंगळवारी पहाटे झालेल्या होम हवन विधीवेळी देवीचे भाविक भक्त दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आणि त्यावेळी आई राजा उदोदोच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दणदणला होता. नवमीनिमित्त देवीच्या तांदळावर बकाड्या लिंबाच्या पत्रीच्या पानांनी बारवाची महापूजा मांडण्यात आली होती. त्यानंतर पहाटे 6 वाजता सूर्योदयाच्या वेळी देवीचे मानकरी यांच्या हस्ते होम हवन पूर्णाहुती महायज्ञ पूजा पार पडली. त्यानंतर होमामध्ये कोहळ्याची पूर्णाहुती देऊन देवीच्या गाभाऱ्यातील मंदिर परिसरातील दत्त मंदिर, श्री गणेश मंदिर, भगवान श्री शंकर मंदिर, श्री नरसिंह मंदिर, श्री जनाई देवी मंदिर, भैरवनाथ मंदिर, खंडोबा मंदिर, तुळजाभवानी मंदिर, सीतामाता, श्री मातंगी माता मंदिर इत्यादी देवतांना पुरणपोळी व कडकण्याचा नैवेद्य दाखवण्यासाठी मानकरी तसेच गावातील ग्रामस्थ, पुजारी तसेच आजूबाजूच्या खेड्यातील ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोमवारी पहाटे 6 वाजता होम हवन पूर्णाहुती पारण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी होमामध्ये बकरा बळीला पूर्णपणे फाटा देत होमामध्ये सूर्यदेवाच्या देवीची मानकरी देण्यात आली. गावातील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये हा होम हवनचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडला.